इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणाऱ्या लोककल्याणकारी प्रजाहितदक्ष राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 294वी जयंती संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे एक सामाजिक उपक्रम हाती घेऊन अगदी साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आली आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मित्रमंडळ आणि आश्वी ग्रामस्थ यांनी मिरवणूक व फटाके यासारख्या खर्चिक कार्यक्रमांना फाटा देत मंडळाने जयंतीची वर्गणी गोळा करून गरीब गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप करणे, गोशाळेस चारा देणे आणि दुष्काळग्रस्तांना मदत करणे यासारखे कार्यक्रम घेणार असल्याची माहिती यावेळी जयबाबा यांनी दिली आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 294 जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून सर्व समाजात सर्व भक्तांना शुभेच्छा देतो. आज आम्ही आज आश्वी बुद्रुक येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर या मित्रमंडळाच्या वतीनं जयंतीचं आयोजन सालाप्रमाणे हे वर्षी केलं. यावर्षी नियोजनात थोडा बदल करून जो पारंपरिक पद्धतीने इथून मागं जो जयंती मिरवणूक वगैरे जो करण्याची प्रथा होती ती प्रथा मोडीत काढत आता आम्ही दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून यावर्षी समाजाच्या या तरुण मुलांकडून जी आलेली वर्गणी आहे या वर्गणीतून फक्त साध्या पद्धतीनं आईल्या मातेचं पूजन करून ज्या आईल्या मातेने ज्या कर्तव्यकारीने दुष्काळावर मात करण्यासाठी जो गरीब गरजूंना मदत किंवा जे बारवा समाजासाठी ज्या बांधल्या बहुजनांसाठी त्या विचारांवर चालणारी संघटना असून हे मंडळ असून जे तरुण मुलं आहेत या मुलांकडून हा निधी चारा छावण्या गोशाळेसाठी जनावरांना चारा देणार असून व गरजू गरीब विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षाचे चालू झाल्यानंतर शैक्षणिक साहित्य जे गरीब विद्यार्थी त्यांना देणार आहे. त्यानंतर उरलेली जी रक्कम आहे दुष्काळग्रस्तांसाठी जे पाणी फाउंडेशन काम करतं त्यांना निधी देणार आहे. जो फटाके किंवा जी आतिषबाजी करून मिरवणूक असून त्या मिरवणुकीत जो खर्च न करता आम्ही हा अहिल्याबाईंच्या विचारांवरती चालू हा खर्च दुष्काळग्रस्तांना गरीब मुक्या प्राण्यांना मदतीसाठी वापरतो. जय मल्ला. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मैदान येथे पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच उपसरपंच सदस्य आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश खेमनर, ओएस न्यूज, आश्वी.